नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण तोंडाला चव आणणारी आणि तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये प्रत्येकाला आवडणारी अशी मिरचीचं लोणचं पाहणार आहोत मिरचीचं लोणचं सगळ्यांनाच आवडतं असं नाही पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा तुम्हाला मिरचीचं लोणचं नक्कीच आवडेल तर हे फक्त दहा ते पंधरा मिनटाचं काम आहे लोणचं बनवणार अगदी वर्षभर टिकतं त्यासाठी मी इथे ह्या अशा लांबट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो मिरच्या आहेत आणि इथे ह्या कमी तिखट मिरच्या आहेत तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही तिखट किंवा कमी तिखट मिरच्या घेऊ शकता तर या मिरच्या मी ते धुवून स्वच्छ पाण्याने तुळून कॉटनच्या सुती कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत सोबतच दोन लिंबू घेतलेले आहेत आणि लाग मसाला लागणार आहे त्यामध्ये मी इथे ते मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर गोड तेलसुद्धा वापरू शकता हिंग घेतलेलं आहे त्यानंतर हे सगळे मसाले आहेत एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे मेथी घेतलेली आहे मेथीदाणे दोन चमचे बडीसोप घेतलेले आहे दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि सोबतच दोन चमचे जिरे घेतलेले आहेत इथे मी मोहरी घेतलेली आहे अख्खी मोहरी आहे लागेल तेवढी वापरणार आहे आणि इथे घेतलेला आहे मोहरीची डाळ ही माझ्याकडे अवेलेबल होती आंब्याच्या लोणच्यामध्ये घालण्यासाठी मी आणली होती म्हणून मी इथे ही डाळ घेतलेली आहे शिल्लक राहिलेली आणि इथे घेतलेलं आहे कलोंजी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर ही, ही कलोंजी आहे ही आपल्याला साबोतच घालायची आहे लोणच्यामध्ये कलोंजी म्हणजे साधारण कांद्याचं बी असं त्याला कलोंजी म्हणतात तर आता आपल्याला सगळे हे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती मोहरी आणि हे बाकीचे जे मसाले आहेत जिरा धना मेथी ओवा आणि बडीसोप हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे ही डाळ आहे ती आणि कलोंजी न भाजता आहे अशी आपल्याला मसाल्यामध्ये वापरायची आहे लोणच्यामध्ये हे जे मी तेल घेतलेलं आहे ते मी कच्चं वापरणार आहे लोणच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कडक गरम करून थंड करून वापरू शकता लोणच्यामध्ये आता आपल्याला हे मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत आणि मिरच्या ज्या आहेत त्याचे देठ काढून चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला चला तर मग मसाले भाजून घेऊया मसाले थंड होईपर्यंत मिरच्या आपल्या कट करून होतील तर एका गॅसवरती मी ते कडे ठेवलेले आहे आणि सगळे मसाले आहेत ते लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कडाई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवू शकता तुम्ही आणि कढई एकदा गरम झाली की एक मिनिटभर या आहे अशी फ्लेम ठेवून मिनिटभराने गॅसची फ्लेम तुम्ही स्लो करायची आहे कारण स्लो फ्लेमवरती तुम्ही हे मसाले जितके भाजाल तेवढे तुमचे चांगले खमंग असे मसाले आजपर्यंत भाजतील सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून तुम्ही हे मसाले भाजू शकता ऊन असेल तर तुम्ही सुकवले तरी चालेल आता मिनिटभर मसाले हे भाजल्यानंतर गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी घालायची आहे कारण मोहरी जी आहे ती पटकन भाजून होते तर त्यासाठी मी ते अगोदर बाकीचे मसाले घातले ते थोडेसे एक दीड मिनिट भाजल्यानंतर मी याच्यात मोहरी मिक्स केलेली आहे आता लो फ्लेमवरती आपल्याला हे मसाले जे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून मसाले जास्त ओव्हरहीट होऊ नयेत म्हणून गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे मसाले जे आहेत ते एका डिशमध्ये मी काढून घेते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत गॅस बंद सुद्धा मी एक मिनिटभर याला कढईमध्ये चालवत राहिलेली आहे मसाल्यांना आता एका डिशमध्ये मी हे मसाले काढून घेते आणि हे मसाले आपल्याला छान असे थंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे मिरच्या कट करून घेऊयात तर या मिरच्या ज्या आहेत त्यांचे आपल्याला देठ काढून घ्यायच्या आहेत तुम्ही देठासहित लोणचं बनवू शकता पण जास्त दिवस टिकण्यासाठी शे लोणच्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपल्याला हे देट काढून घ्यायचे आहेत कारण या देठामुळे लोणचं आपलं खराब होऊ शकतं कारण देठ थोड्या दिवसांनी सडतात तर त्यामुळे आपल्याला हे मिरच्यांचे जे देट आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत जेवढे निघतील तेवढ्या हाताने काढायचे आहेत एखादरीमध्ये किडकी असेल तर तीसुद्धा तुम्ही ते चेक करून काढून टाकायचे हे मिरची आता इथे राहिलेले जे डेट आहेत हाताने काढल्यानंतर ते आपण चाकूनही कट करून घेणार आहोत कारण कुठल्याही प्रकारचे देट आपल्याला मिरचीमध्ये ठेवायचे नाही आहेत त्यानंतर इथे मिरचीच्या शेंड्याला फुलसुद्धा असतं सुकलेलं तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या मिरच्यांचे बारीकशे काप करायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ती मिरच्यांचे तुकडे करू शकता मी ते बारीक किंवा मीडियम मिरच्यांचे तुकडे करून घेते जेणेकरून जेवणासोबत खाताना आपल्याला चपाती किंवा भाकरीच्या तुकड्यासोबत यातला एक पीस यावा तर या अंदाजाने मी ते असे मीडियम साईजचे बारीक तुकडे करून घेत आहे छोटे छोटे हे जे शेंडे राहिलेले असतात मिरच्यांचे ते सुद्धा आपण इकडे बाजूला काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्यासुद्धा मी ते कट करून घेणार आहे फ्रेश अशा कोळ्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे त्याला पुढे फुलं आलेली तशीच आहेत तर ते सुद्धा मी ते काढून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या मिरच्या क्लीन करून घ्यायच्या आहेत यानंतर आपण सगळ्या मिरच्यांचे देठ काढून किंवा डंठल काढून त्याच्या असे मीडियम साईजचे तुकडे करून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर थोडेसे मोठ्या साईजचे तुकडे सुद्धा तुम्ही ते करू शकता तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटं इथे मेहनत करायची आहे आणि पूर्ण वर्षभर न खराब होता तुमचं हे लोणचं आहे मिरचीचं ते टिकतं आणि खूप छान टेस्ट लागते भन्नाट अशी आपल्या तोंडाला चव येते रोज तुम्ही एक पोळी नक्कीच वाढ खाल ह्या लोणच्यासोबत तर इथे आपल्या मिरच्या कट करून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल मी ते अर्धा किलो मिरचीचं लोणचं बनवत आहे तर त्यासाठी छोटे आणि मिडीयम साईजचे दोन्हीही साईजमध्ये मी इथे तुकडे मिरचीचे कट करून घेतलेले आहेत तुम्हा तुम्हाला हवं तर तुम्ही याचे उभेसुद्धा तुकडे करून घेऊ शकता तर इथे मी मसाला आपण जो भाजला होता तो थंड झाल्यानंतर त्याची अशी जाडसर पावडर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे जास्त बारीक आपल्याला पावडर करायची नाही याची जाडसरच ठेवायची आहे आणि ते मी तीन लिंबू जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता आपण ह्या मिरच्यांमध्ये मसाले मिक्स करणार आहोत अगदी हे पाच ते सात मिनटाचंच काम आहे मसाले मिक्स करण्याचं हे पूर्ण आपल्याला आपण जो मेजरमेंटप्रमाणे घेतलेला मसाले आहेत ते छान एक वाटीवर आपली पावडर झालेली आहे ते याच्यामध्ये मिक्स करूयात सोबतच आता ही मोहरीची डाळ आहे मोहरीची डाळ लोणचं खाताना खूप छान टेस्ट देते तोंडामध्ये दे। त्यानंतर ही साबूत कलोंजी घातलेली आहे कलोंजी आणि मोहरीची डाळ न भासतात आपल्याला ते वापरायचे आहे कलोंजी खाणं शरीरासाठी खूपच उपयोगी असतं तर त्यासाठी मी ते कलोंजीचा वापर केलेला आहे त्यानंतर हे जे लिंबाचे आपण काप काढून घेतले होते ते याच्यामध्ये त्याचा रस काढून घेऊया लिंबू हे लोणच्याला प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लोणचं जास्त वेळ टिकण्यासाठी लिंबू मदत करते तर त्यासाठी मी ते तीन लिंबू घेतलेले आहेत छान असा हा लिंबूचा पूर्ण रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे लोणच्यामध्ये तुम्ही अगदी वर्षभर खाल इतकं लोणचं हे करून ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि एकदा तुम्ही हे लोणचं कराल तर ते मुरेल तसं खूप छान टेस्ट देत राहतं आणि चवीला खूप भन्नाट लागतं त्यानंतर मी ते हे अडीचशे ग्रॅम मोहरीचं तेल घेतलेलं आहे पण हे सगळं तेल आपल्याला लागणार नाही यातलं जवळपास सव्वाशे ग्रॅम आपल्याला तेल वापरायचं आहे म्हणजेच अर्धी बॉटल मी ते कच्चं तेल घातलेलं आहे कारण कच्च्या तेलामुळे शरीराला भरपूर असे फायदे होतात तर त्यासाठी मी इथं लोणच्यामध्ये कच्चं तेल वापरत आहे आता एका चमच्याच्या मदतीने आपल्याला हे सगळे मसाले मिरच्यांना लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळे मिक्स करायचे आहेत जेणेकरून पूर्ण मिरच्यांना हे मसाले लागतील आता याच्यामध्ये सगळ्यात लास्ट एक इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत त्याच्यामुळे मिर लोणचं जे आहे आपलं ते अजून छान टिकतं इथे मी हळद घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आता मी लोणच्यासाठी दीड चमचा हळद वापरणार आहे हळद आणि लिंबू लोणच्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी मदत करतं हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घालून मिरची मिक्स केल्यानंतर थोडीशी सुकी वाटते तर वरून आपण लागेल तसं तेल वापरू शकतो तर पुन्हा मी याच्यामध्ये पंचवीस ग्रॅम तेल ॲड करणार आहे कारण हे अडीचशे एम एल आपल्याला सव्वाशे एम एल तेल इथे वापरायचं आहे तर हे तेल आता घातल्यानंतर पुन्हा एकदा मिरच्यांना हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि मिरचीलाच व्यवस्थित लागतील आता तुम्हाला मिरचीच्या लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वाटत असेल पण जसं जसं हे मुरत राहील लोणचं तसं हे तेल कमी होत राहतं मसाले जे आहे ते तेलाला सोक करतात आणि पूर्ण थोड्या वेळाने तुम्ही बघाल तर हे ड्राय होऊन जाईल आता हे मिक्स केल्यानंतर थोडा वेळ मी असंच ठेवून देते आहे एक पाच मिनिट झाल्यानंतर तुम्हाला मी पुन्हा दाखवते की हे लोणचं जे आहे ते मुरल्यानंतर अजून थोडंसं ड्राय होणार आहे पाच मिनिटं आपण हे मिश्रण ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकाल मसाल्यांनी याच्यातलं पूर्ण तेल जे आहे ते ओढून घेतलेलं आहे मग अशी तुम्हाला जास्तीचं तेल जे दिसत होतं ते आता ते कमी झालेलं दिसत आहे तर आता या ठिकाणी आपल्याला हे लोणचं जे आहे त्याच्यामध्ये ते लागलेलं ते ला ते ते लाग ला तेल आहे ला ते पाहणार आहोत आपण किती लागलेलं आहे अजून थोडंसं तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे वरून आणि ते पूर्ण बॉटलमधली अर्धी बॉटल इथे रिकामी झालेले आहे म्हणजेच सव्वाशे एम एल तेल इथे ते आपल्याला यूज केलेलं आहे आपण लोणचं बनवण्यासाठी आता पुन्हा एकदा याला मिक्स करायचं आहे मी ही रेसिपी अपलोड करायला थोडासा उशीर झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे पण या रेसिपीला तुम्हाला ऊन असेल तर तुम्ही थोडंसं लवकर बनवून नेक्स्ट इयरसाठी थोडंसं ऊन देऊन तुम्ही दोन ते तीन दिवस ऊन देऊन ठेवू शकता पण या लोणच्याला ऊन न देता सुद्धा तुम्ही एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवलात हवाबंद डब्यामध्ये तरी सुद्धा हे लोणचं न खराब होता खूप छान टिकतं मी सुद्धा याला एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं होतं चला पाहूया हे लोणचं चा एक चार ते पाच दिवसांनी अशा पद्धतीने मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकाल डब्बा भरला होता पण ते मुरायच्या अगोदर केल्यापासूनच खाणं सुरू होतं रोजच्या जेवणासोबत पराठ्यासोबत खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत सगळ्यांनाच आवडेल असा हा मिरचीचा लोणचा पदार्थ आहे जाता जाता अजून एक महत्त्वाची टीप अशी आहे की बर्णीमध्ये लोणचं भरायच्या अगोदर थोडंसं तेल तुम्ही बर्नीला लावून घेऊ शकता तर असं हे मिरचीचं लोणचं झटपट होतं आणि ताटाला किंवा तोंडी लावायला उत्तम पर्याय आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा बाय बाय